नमस्कार मित्रांनो, मराठी आवाजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दररोज नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत. तर मित्रांनो, सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला पुन्हा एकदा मोठा धक्का दिला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका. माजलगाव नगराध्यक्षपदाची निवडणूक आता अखेर अंतिम टप्प्यात पोहोचली असून अडसर जागतावादाचा फायदा घेत राष्ट्रवादी काँग्रेसने आणखीन 6 नगरसेवक फोडले असून भाजपा मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे. माजलगाव नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये एक हाती सत्ता मिळवण्यासाठी फोडाफोडीच्या राजकारणामध्ये साम दाम दंडभेद या नीतीचा अवलंब राष्ट्रवादीने केला असून मोहन जगताप गटाचे 2 माजी नगराध्यक्ष, सहल चाऊस गटाचे 3 व यामायमचे 1 नगरसेवक फोडून राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला धक्का दिला आहे. या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगराध्यक्षपदासाठी शेख मजूर यांना उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांच्या नावावरती नगराध्यक्षपदाचा शिक्कामोर्तब झाला असून भाजपकडे स्पष्ट बहुमत असताना देखील केवळ 68 जगताप यांच्यातील गटबाजी माजी नगराध्यक्ष चाऊस यांच्यावरती पक्षातील नगरसेवकांनी केलेला अविश्वासाचा ठराव या कारणामुळे पालिकेमध्ये सत्ता हातातून जाण्याच्या मार्गावर आहे. माजलगाव येथील नगराध्यक्ष सहल चाऊस यांच्यावरती 3 महिने गैरहजर राहिल्याचा ठेवत त्यांना बरतर्फ करण्यात आले होते. चाऊस यांच्यावरती आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. सर्वपक्षीय नगरसेवक एकत्र आले होते. या पालिकेतील रिक्त नगराध्यक्ष पदासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. भाजपच्या नगरसेविका रेश्मा दीपक मेंढके यांनी नगराध्यक्ष साठी अर्ज दाखल केला होता, परंतु केवळ औपचारिकता आहे. भाजपाचे नगरसेवक फुटून राष्ट्रवादीच्या गोटात दाखल झाल्याने भाजपाची चांगलीच ताळमेळ उडाली आहे. पुरेशा संख्याबळ नसल्याने भाजपाचा नगराध्यक्षपदाचं स्वप्न पूर्णपणे भंगलं असून राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाचे तब्बल 6 ते 7 नगरसेवक फोडून या ठिकाणी एक हाती सत्ता आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये एकच चर्चा सुरू झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचा हा माजलगावमध्ये भाजपाला मोठा धक्का मानला जात आहे. तर मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका.